ओम श्री लक्ष्मी महात्म्य, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। ओम श्री लक्ष्मी देवे नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली। थोर ऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणितयांसी नमन विनवी मिलिंद माधव। ऐका ऐका भक्तजन लक्ष्मी व्रत करीतो कथन ते आचरिता होईल प्रसन्न लक्ष्मी माता तुम्हावरी। युगात युग द्वापार श्रेष्ठ देश पवित्र सौराष्ट्र तेथे घडिली जी गोष्ट तीच आता ऐकावी। त्या सौराष्ट्र राज्यात भद्रश्रवा राज्य करीत ज्ञात असे त्या वेदवेदांत महावीर पराक्रमी सुरत चंद्रिका त्याची राणी पतिव्रता सुलक्षणी लाखात एक देखणी प्रेमे दोघे नांदती। तयास आपत्ते झाली आठ सात पुत्र लागोपाठ एकच कन्या संतुष्ट श्यामबाला नामेती। नगराबाहेर उद्यानात कन्या होती खेळत त्यावेळी राजवाड्यात चमत्कार घडला ऐसा की देवी लक्ष्मी म्हणाली मनात मी राहीन राजगृहात तर राजहस्ते जनतेत सुख समृद्धी नांदेल। आपण गेले गरीबा घरी तर तोच खाईल संपत्ती सारी इतर प्रजा बिचारी दरिद्रीच राहील। ऐसा विचार करुणी वृद्ध स्त्रीचे रूप घेऊनी काठी टेकीत एके दिनी राजद्वारी पातली। तेव्हा तेथील एक दासी आली धावत द्वारापासी म्हणे कोण हवे गे तुझसी सांग आधी मजलागी। आहेस तरी तू कोण काय तुझे ठाव ठिकाण येथे येण्याचे कारण सर्व सांग नावही। तेव्हा वृद्ध रूपधारी लक्ष्मी म्हणे भुवनेश ब्राह्मण माझे स्वामी द्वारकापुरी राहतो आम्ही कमला माझे नाव असे। पूर्वजन्मी तुमची राणी होती एका वेशाची पत्नी त्या दोघांचे निशिदिनी भांडण मोठे होत असे। वैश्य होता महादरिद्री रोज रोज तो पत्नी समारी नाना प्रकारे छळ करी अन्न पाणीही देईना म्हणून ती आता वैतागली रागाने घराबाहेर पडली। राणी वणी भटकू लागली दया आली मला तिची। मग तिच्यापाशी जाऊन विचारिले दुःखाचे कारण करावया तिचे समाधान उपदेश तिला केला मी। जे व्रत देते धनसंपत्ती त्या लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मी तिचं प्रती पूजाविधी सर्वही। मी सांगितल्याप्रमाणे श्रद्धेने आणि भक्तीने लक्ष्मी व्रत करिता तिने लक्ष्मी प्रसन्न जाहली। दारिद्र्य त्यांचे संपले कलह तंटे नाही उरले संतती संपत्तीने घर भरले आनंदी आनंद जाहला। पुढे मग यथाकाळी ती दोघेही निवर्तली व्रतपुण्ये मार्गी गेली लक्ष्मी लोकी सुखानी। जितकी वर्षे केले लक्ष्मी व्रत तितकी हजार वर्षे वैभवात राहुणी आता राजकुळात जन्म त्यांना लाभला। नाना भोग नाना विलास सदोदित मिळती राणीस भुलुनी त्या ऐश्वर्यास विसर पडला व्रताचा। लक्ष्मी व्रताची आठवण करुणी द्यावी म्हणून येथे केले आगमन सांग तुझ्या राणीला। ऐकोणी तिच्या भाषणाला कौतुक वाटले दासीला आणि विचारी वृद्धेला लक्ष्मी व्रताची माहिती। जोडूनी दोन्ही हस्त दासी विनवी वृद्धे प्रत मला सांगावे लक्ष्मी व्रत केव्हा कैसे करावे। लक्ष्मी ती वृद्ध रूपधारी प्रसन्न झाली दासीवरी व्रताची माहिती सारी कथन केली संक्षेपे। पवित्र महिना मार्गशीर्ष त्यात वसे ईश्वरी अंश तोच योग्य लक्ष्मी व्रतास प्रत्येक वर्षी सर्वदा। दर गुरुवारी त्या महिन्यात आपण रहावे व्रतस्थ मन ठेवावे शांत स्वस्थ शुद्धाचरणी असावे। भरला कलश किंवा कळशी घ्यावी
ती तर पैसा सुपारी दुर्वा घालावी, हळदी कुंकवाची बोटे ओढावी कलशाच्या आठ बाजूंना, पाच झाडांचे डहाळे घ्यावे ते कलशात नीट ठेवावे, तांदूळ थोडे पसरावे स्वच्छ एका पाटावरी, जमीन थोडी सारवावी मग पाटाची बैठक मांडावी, सभवती रांगोळी काढावी कलश ठेवावा त्यावरी, श्री लक्ष्मी देवे नमहा म्हणून श्री लक्ष्मी देवीचे करावे पूजन, दूध फळे मिष्टान्न ठेवून नैवेद्य अर्पण करावा, मग आरती ओवाळावी मनोभावे प्रार्थना करावी, श्री लक्ष्मी मातेला सांगावी इच्छा आपल्या मनातली, हे लक्ष्मी माते भगवती यथाशक्ती यथामती सेवा करीतो आम्ही ती मान्य करुणी घेई तू, आम्ही बालके अज्ञ म्हणूनी अपराधांची क्षमा करुणी, झड करी येई गे धावूनी प्रसन्न होई आम्हाते, कृपा करावी आम्हावरी तुझे वास्तव्य असो घरीदारी, दुःख दारिद्र निवारी सुखी ठेवी सर्वांना, विपुल लाभो धन संपत्ती कधी न येवो आपत्ती, आयुष्यवान हो संतती भाग्य अमुचे उजळावे, महामाये जगन्माते शंखचक्र गदा हस्ते कमलासणे सुर पूजिते लक्ष्मी दैवे नमोस्तुते, ऐसी करुणी प्रार्थना घालावी साष्टांग वंदना, पूर्ण होतील मनकामना व्रत ऐसे केल्याने, उपास करावा दिवसभर घ्यावा दूध फळांचा आहार, मणी घ्यावे ते वारंवार गोड नाम श्री लक्ष्मीचे, सायंकाळी करावे गोपूजन महानैवेद्य करावा अर्पण, मग जेवावे आपण कुटुंबियांसहित आनंदे, दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी ओतावे विहिरीत किंवा नदीत नेऊनी, पाच डहाळे पाच ठिकाणी एक एक ठेवावा, नंतर घरी परत येऊनी पूजा केली त्या ठिकाणी हळद आणि कुंकू वाहुनी नमस्कार भावे करावा, ते ऐकूनी दासी झाली संतुष्ट म्हणे तुला दिले मी बहु कष्ट, परी न होता तू रुष्ट क्षमा मजला करावी, आता जाते राणीपाशी तुझा निरोप देते तिजसी, इथेच तू थांब जराशी राणी येईल झडकरी, परंतु त्या क्षुद्र राणीला वैभवाचा महागर्व झाला, वृद्धेचा निरोप समजला तेव्हा आली तोऱ्याने, म्हणे अगये थेरडे कशाला आलीस आमच्याकडे, कोणी ऐकणार तुझे रडे हो चालती येथूनी, लक्ष्मी म्हणाली राणीस तू राजवैभवाने माजलीस उन्मत्त उद्दाम झालीस विसरलीस ती पूर्वस्थिती, आजचा अतिशुभ दिन लक्ष्मीचा असे हा जाण केलास माझा अपमान फळ त्याचे भोगशील, ते ऐकोणी शापवचन राणी झाली क्रोधायमान म्हातारीस केली मारहाण अद्वा तद्वा बोलूनी, वृद्धारूपी लक्ष्मी माता मणी म्हणाली इथे आता एक क्षणभरही न थांबता जावे सत्वरी स्वस्थाना, लक्ष्मी तेथूनी निघाली समोरून श्यामबाला आली, दोघींची तेव्हा भेट झाली सुदैवते त्या कन्येचे, लक्ष्मीकडून राजकन्येला राजवाड्यातील प्रकार कळला, वाईट वाटले श्यामबालेला तिने क्षमा याचिली, पाहुनी ती सालसबाला लक्ष्मीस आला कळवळा, लक्ष्मी व्रताचा सोहळा कथन केला तिज लागी, तो दिवस मार्गशीर्षातला गुरुवारच होता पहिला, म्हणोनी लक्ष्मी नारायण पूजिला राजकन्येने यथाविधी, शेवटच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा झाली तिच्यावरी, मनातली इच्छा सारी परिपूर्ण जाहली, राजा एक सिद्धेश्वर त्याचा सुपुत्र मालाधर, राजकन्येस मिळाला तोवर विवाह त्यांचा जाहला, राजकन्या सुखी जाहली आनंदात नांदू लागली, लक्ष्मी कृपेची सावली सतत त्यांना लाभली, इकडे भद्रश्रवा राजा आणि सुरत चंद्रिका त्याची राणी, लक्ष्मी कोपली म्हणोनी दरिद्री झाली दोघेही, हा हा म्हणता राज्य गेले धन वैभव नष्ट झाले, अठरा विश्वे दारिद्र्य आले अन्नान्न दशा जाहली, होता अवकृपा लक्ष्मीची मात्रा चाले ना कोणाची, फळे आपल्या कर्माची भोगावीच लागती म्हणोनी ती राजाराणी दुःख भोगी ती क्षणोक्षणी,
हाल हाल होती निशिदिनी, काय करावे सुचेना। राणीने मग विचार केला, ती म्हणाली पतीला, जावई आपला आहे भला, साह्य त्याचे मागावे, जावे त्याच्या राजमंदिरी, कथन करावे दुर्दशा सारी, दया उपजेल त्याचे अंतरी, द्रव्य काही देईल। त्याप्रमाणे राजा निघाला, जावयाच्या राजधानीत आला, विश्रांतीसाठी बैसला, नदीकाठी एकटा। राजगृहातील काही दासी तेथे आल्या होत्या पाण्यासी, पाहिले त्या भद्रश्रव्यासी आणि केली चौकशी, कोठोनी आला आपण, आहात तरी कोणाचे कोण, आपले शुभनाम संपूर्ण सांगा आता आम्हासी। वदनी विलसे राजलक्षण, परिदशा दिसते हीन दिन, सत्य असेल ते कथन, करा आता सत्वरी। राजाने मग त्या दासीते सांगितले सर्व नाते गोते, नवल वाटले ऐकोणी ते, धावत गेला त्वरेने। राजवाड्यात श्याम बालेला पित्याचा वृत्तांत कळविला, तो सर्व ऐकताच तिला आश्चर्य मोठे वाटले। मग तिने काय केले, मेनका दासीस बोलाविले, वस्त्राभूषणासह पाठविले, पित्यास आपुल्या आणावया। भद्रश्रवा येता राजद्वारी, सत्कार त्याचा केला भारी, दासदासी सेवे करी होते तत्पर सेवेला, पंचपक्वानाचे भोजन आणि व्हावया मनोरंजन, गीतवाद्य नर्तन सर्व सिद्ध ठेविले। काही दिवस राहून मुलीचा पाहुणचार घेऊन, राजा चालला परतून आपुल्या मगनगरासी, जाताना त्यांच्या कन्येने हंडा भरला द्रव्याने, आणि दिला प्रेमाने आपुल्या पूज्य पित्याला। राजा मणी संतोषला, स्वधामा येऊणी पोचला, म्हणे आपल्या पत्नीला, द्रव्य पहा हे आणिले, हंडा पाहता उघडूनी चमत्कार आला घडूनी, द्रव्य सर्व नष्ट होऊनी कोळसे तयाचे जाहले, सुरत चंद्रिकेने गर्विष्ठ होऊन लक्ष्मीचा केला अपमान, म्हणूनच तिचे अकल्याण झाले होते सर्वही, श्यामबाला लक्ष्मी भक्त झाली नवती उन्मत्त, तिच्या सदनी वैभव वित्त विपुल होते भरलेले, सुरत चंद्रिका झाली भिकारी, गेली एकदा मुलीच्या घरी, तेव्हा कुशल विचारी कन्या आपुल्या मातेला, मातेस करुणी नमस्कार केला तिचा आदर सत्कार, तो दिन होता गुरुवार मार्गशीर्षातला शेवटचा, लक्ष्मीव्रतस्थ श्यामबालेने लक्ष्मीव्रत केले भक्तीने, आणि मोठ्या आग्रहाने मातेकडूनही करविले। तिथे काही दिवस राहुनी सुरत चंद्रिका निघाली तेथुनी, लक्ष्मीव्रत केले म्हणूनी पुन्हा लाभली श्रीमंती। पुढे काही काळ गेला, माहेरी आली श्यामबाला, परंतु तिथे मात्र तिजला अनुभव आला वेगळा, द्रव्य न देता पित्यासी कोळसेच दिले तयासी, रिक्त हस्ते धाडिले आपणासी म्हणूनी माता कोपली। म्हणून श्यामबालेला काही माहेरी कोणी विचारले नाही, आपल्या कन्येच्या भेटीसही आली नाही माता ती, तरीही त्या श्यामबालेला मातेचा नाही राग आला, सत्वरी ती स्वगृहाला परत पाऊली निघाली। निघताना केली एक गोष्ट, तिथले थोडे घेतले मीठ, आणि मग धरली नीट वाट आपल्या राज्याची, येऊन पोचली राजमंदिरी, पती मग पत्नीस विचारी, गेली होतीस तू माहेरी, काय तेथूनी आणिले, तिने त्यावर उत्तर दिले, मी राज्याचे सार आणिले, ते ऐकोनी नवल वाटले श्यामबालेच्या पतीला, तो म्हणाला पत्नीला, पाहू काय ते दाखव मला, ते ऐकोनी श्यामबाला म्हणे थोडा धीर धरा, मग सांगूनी आचार्याला स्वयंपाक अळणी करविला। राजा जेव्हा भोजना बैसला तेव्हा चकित झाला तो, श्यामबालेने काय केले, ताटात थोडे मीठ वाढिले, तेव्हा पदार्थ पात्रातले सारे रुचकर लागले, ती होती खरी चतुर, म्हणाली हेच राज्याचे सार, मणीकरिता विचार पतीसही पटले ते। मग त्या उभयंतांनी लक्ष्मीचे स्मरण करुणी, भोजन आनंदे संपवोनी, नांदू लागली सुखाने,
सारांश हे लक्ष्मीव्रत शीघ्र फलदायी सदोदित करिता श्रद्धेने जीवनात आनंद खरा लाभेल प्राप्त होईल सुख समृद्धी धनधान्याची होईल वृद्धी ऐसी व्रताची प्रसिद्धी आहे सर्वत्र या जगी स्त्री पुरुष भाविक भक्त करतील माझे लक्ष्मीव्रत त्यांना ठेवीन वैभवात सत्य सत्यवाणीही ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने सांगितले आहे स्वमुखाने पद्मपुराणी विस्ताराने वर्णिले असे सर्वही धनधान्य लाभावयासी सर्व सौख्य मिळावयासी इच्छित पूर्ण व्हावयासी लक्ष्मीव्रत करावे करुणी भावे लक्ष्मीपूजन हे महात्म्य करावे पठन किंवा करावे श्रवण म्हणजे फळ लाभते ऐसे लक्ष्मीव्रत केल्यावरी पुढे प्रत्येक गुरुवारी दिवसातून एकदा तरी महात्म्य अवश्य वाचावे महालक्ष्मी होईल प्रसन्न देईल विपुल धनधान्य ऐश्वर्य भूमी गृह वाहन लाभेल लक्ष्मी कृपेने वैभव प्राप्त झाल्यावरी करू नये कधी शिरजोरी नम्रतेने ठरल्या वारी लक्ष्मी व्रत करावे स्वतः हे व्रत करावे आप्त स्वकीयांशी सांगावे त्यांचे कडूनही ते करवावे धनलाभ सर्वा होईल ऐसे लक्ष्मी व्रताचे महिमान मिलिंद माधवे केले कथन म्हणावे करोणी नमन ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः हा मंत्र लक्ष्मी प्राप्तीचा साक्षात संकल्प सिद्धीचा यास्तव जप करावा त्याचा नित्य नेमे सर्वदा शके 1894 कार्तिक शुक्ल पक्ष जाण वैकुंठ चतुर्दशी सुदिन ग्रंथ संपूर्ण झाला हा शुभम भवतु ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः ओम शांति 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 ही श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु श्री लक्ष्मी नमनाष्टक नमस्कार महामाये जगन्माते परात्परे शंखचक्र गदाहस्ते लक्ष्मी माते नमोस्तुते आदि नाही अंत नाही आद्य शक्ती खरोखरी विश्वाधारे विष्णुकांते लक्ष्मी माते नमोस्तुते सर्वव्यापी सर्वसाक्षी शुद्ध सत्व स्वरूपिणी सर्वज्ञे सिंधु संभूते लक्ष्मी माते नमोस्तुते कमले कमलनेत्रे कोमले कमलासने मंगले मुदिते मुग्धे लक्ष्मी माते नमोस्तुते शुभ्रवस्त्र धारिणी हे गरुडध्वज भामिनी दिव्यालंकार भूषिते लक्ष्मी माते नमोस्तुते सर्व दुःख हरे देवी भुजंग शयनांगने भगवती भाग्यदात्री लक्ष्मी माते नमोस्तुते सिद्धि बुद्धि भुक्ति मुक्ति संतति सुख संपदा आयुरारोग्य ही देसी लक्ष्मी माते नमोस्तुते नमो नमः महालक्ष्मी धनवैभवदायके दैन्य दूर करी माझे प्रार्थी मिलिंद माधव वाचिता ऐकता भावे नित्यया नमनाष्टका इच्छिलेले मिळे सारे सत्य श्रद्धाळु भाविका